मी स्वतः काल ठाण्यामध्ये होतो, एका शिवजयंतीसाठी गेलो होतो आणि मी जे चित्र ठाण्यातलं पाहिलं ते माननीय उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना ठाण्यामध्ये रुजवली, वाढवली, त्यानंतर ती फोफावली, त्या चित्रामध्ये मला कुठेही बदल दिसला. त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल की आम्ही ठाण्याचे राजे, नाही, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची. भले तुम्हाला इलेक्शन कमिशननं कागदावरती काही मजकूर खरडून दिला असेल, आदेश दिला असेल, म्हणून शिवसेना तुमची होत नाही. ठाण्यातली शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे. ही घटना तुम्ही म्हणता मुख्यमंत्री सभेत काय झालं मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल. इचलकरंजीमध्ये एक खासदार, गद्दार खासदार, जनतेचा मार खाता खाता वाचले. जनतेनं त्यांची गाडी अडवली, त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, त्यांच्या अंगावर जनता गेली. म्हणजे मला तर वाटत होतं की जनता ह्याला आता मारते की काय रस्त्यात पकडून. हा संताप आणि चीड लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती मला उचलून येताना दिसते. शिवसेना सभा घेते त्या त्या ठिकाणी आता शिंदेगड सुद्धा किंवा त्यांच्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष सुद्धा सभा घेते. त्यांचा कुठे पक्ष, टोळी आहे, टोळी सभा घेत नाही, टोळी माणसं गोळा करू नये. चला कारवाई पे हिंदी में जानना चाहेंगे, जो सदानंद कार्रवाई हुई है, पहले पूछताछ की गई, उसके बाद अरेस्ट किया गया, पूरी कार्रवाई. ये कार्रवाई क्या है? ये तो बदले की भावना से की हुई कार्रवाई. सदानंद कदम शिवसेना परिवार के सदस्य. उद्धव ठाकरे जी की बहुत बड़ी रैली कोकण में हो गई, खेड में. वो रैली यशस्वी करने के लिए सदानंद कदम का बड़ा योगदान था. और ये होने के बाद दूसरे दिन तुरंत ईडी वहां पहुंचती है और सदानंद कदम को अरेस्ट कर लेते हैं. वो व्यक्ति बीमार है, उनको ऑपरेशन हुआ है, फिर भी उनको अरेस्ट करके लेके गए. मैं बार बार कुछ मुद्दे सामने लाया हूँ कि किरीट सोमैया जो विक्रांत घोटाला किया है, विक्रांत के नाम पर जो पैसा जमा किया लाखों करोड़, उस बारे में तो उनको क्लीन चिट देती है यहाँ की पुलिस, उनकी जांच भी बंद कर दी. ईडी का ईडी के लिए फिट केस है विक्रांत घोटाला, लेकिन वहां ईडी नहीं जा रही. ईडी कहाँ जा रहे? जो अपने विरोधी है भारतीय जनता पार्टी के, बस उनके ऊपर कार्रवाई करने के लिए ईडी तुरंत उसको छोड़ा जाता है.